पळत पुढची बातमी. मुंबईमधील रेल्वे स्थानकाच्या नामांतराचा ठराव आज विधानसभेमध्ये मांडला जाणार आहे. 8 रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याचा शासकीय ठराव आज मांडला जाणार आहे. कुठली ही स्टेशन्स आहेत आपण बघतोय. आधीचं नाव करी रोड आणि आता बदललेलं नाव असेल लालबाग. आधीचं नाव आहे सँडर्स रोड, बदललेलं नाव डोंगरी. मरीन लाईन्स हे आधीचं नाव, आता असेल मुंबादेवी. चर्नी रोडचं नाव आता गिरगाव असणार आहे. कॉटन ग्रीनचं नाव काळा चौकी. डॉकयार्ड रोडचं नाव माझगाव. तर किंग्स सर्कलचं नाव तीर्थंकर पार्श्वनाथ असं केलं जाणार आहे. राजू सोनावणे या संदर्भातले अपडेट देतील. राजू, पाहता आपण ही सगळी जे आहे ते ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांची नावं आहेत आणि त्यांचे नामांतर करण्याचा जो आहे तो शासकीय ठराव विधानसभेत येणार आहे. मुख्यमंत्री हा ठराव मानतील. आपण पाहतोय की आज जे महत्वाचे रेल्वे स्टेशन आहे त्यामध्ये करी रोड, त्याचं लालबाग रेल्वे स्थानक होईल, सॅनर्स रोडचं डोंगरी रेल्वे स्थानक, मरीन लाईन्स मुंबई रेल्वे स्थानक, चर्नी रोडचं गिरगाव होईल, कॉटन ग्रीनचं काळा चौकी होईल, डॉकी रोडचं माझगाव होईल, सॅनर्स रोडचं डोंगरी होईल आणि किंग सर्कल तीर्थका पार्श्वनाथ आहे. तीनही लाईनवरचे जे काही रेल्वे स्थानक आहेत ब्रिटिशकालीन नावं आहेत त्यांचं नामांतराचा ठराव आजच्या विधानभवनामध्ये जो आहे तो मांडला जाईल आणि त्यानंतर केंद्र सरकारला जे आहे ते विधानसभा प्रस्ताव करेल की ही नावं जी आहे ती बदलण्यात द्यावा. याच्या आधी सुद्धा आपण पाहिलेलं आहे की एल्फिस्टनचं नाव बदलण्यात आलेलं होतं, इतर स्थानकांची नाव बदलली होती, त्यामुळे ही 8 रेल्वे स्थानकांचं नाव बदलण्याचा सरकारचा मानस असल्याचं पाहायला मिळतंय. राजू धन्यवाद या माहितीबद्दल. नमस्कार. मन सुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन सुद्ध तुझा दुसरा सीझन. होई मन सु